नगरकरांचा जीव स्वस्त झाला आहे का? रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्डे आणि मोकाट कुत्रे यामुळे नगरकर त्रस्त आहेत. नगरकरांना चांगले रस्ते आणि मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा यासाठी राष्ट्रवादीच्या वतीनं पालिकेत ठिय्या करण्यात आला. अहमदनगर महापालिका प्रशासन नागरी सुविधा देण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं दिवाळी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करा आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर राष्ट्रवादीनं ठिय्या आंदोलन केलंय. वारंवार निवेदन देऊन देखील दखल घेतली जात नसल्यानं महापालिका प्रशासनाविरोधात संतप्त आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली आहे. घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनात राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जागीरदार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, साधना बोरुडे, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, जॉय लोखंडे, युवक शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर, सुमित कुलकर्णी, अनंत गारदे, रंजना उकिरडे, ऋषिकेश थाटे, सागर गुंजाळ, सिद्धार्थ आढाव, गणेश बोरुडे, रोहिणी अंकुश, सुरेखा बन, अब्दुल खोकर, शाहरुख शेख, शहनवाज शेख, वसीम शेख, जाकीर तांबोळी, फिरोज पठाण, किरण अंधळे, अमोल कांडेकर, बाजीराव भिंगारदिवे, अर्जुन चव्हाण आदी सहभागी झाले होते. तर या प्रश्नांबाबत उपायुक्त डॉक्टर प्रदीप पठारे आणि उपायुक्त डॉक्टर श्रीनिवास कुर्हे यांच्याशी चर्चा करून चार दिवसात ठोस आश्वासन लेखी स्वरूपात न मिळाल्यास आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आलाय. मागेच आपण 21 तारखेला महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं की घट स्थापनेच्या आधी, नवरात्राच्या आधी सर्व शहराचे जे रस्ते खड्डेमय रस्ते झालेले आहेत या रस्त्यांचं तातडीने काम या ठिकाणी झालं पाहिजे. परंतु महानगरपालिकेने त्यामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न असेल, अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार संग्रामय्या जगताप यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा आपण महानगरपालिका प्रशासनाला निवेदन दिलं होतं की ह्या मोकाट कुत्र्यांचा तुमचा बंदोबस्त करा. शहरामध्ये स्वच्छता नाही, अनेक ठिकाणी कचऱ्याचा ढीग पडलेला आहे, याच्यावर कुठलाही अधिकारी काम करायला तयार नाही. म्हणूनच आपण त्यांना निवेदन दिलं होतं की आम्ही लवकरात लवकर हे घट स्थापनेच्या आधी हे सर्व रस्त्यांचे काम जर झाले नाही तर आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागणार आहे. आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी एक आवाज उठवण्याचं काम आपण सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपण बघू शकतो सारा शहराच्या प्रमुख रस्ते अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे. अनेक लोकांना कंबरदुखीचा त्रास होतो, नागरिकांना, महिला वर्गांना, विद्यार्थी असेल त्यांना घराबाहेर पडणंसुद्धा कठीण झालेलं आहे. अनेक ठिकाणी आपण बघू शकतो दुर्घटना होतात रस्त्यांची. आणि अजून किती वेळी या महानगरपालिका घेणार आहे? मागेच आपण नागापूरमध्ये एक लहान मुलांचा जीव गमाव लागलेला आहे या मोकाट कुत्र्यांमुळे. अजून किती जीव घेणार आहे महानगरपालिका? अद्याप ह्या आजपर्यंत महानगरपालिका आपल्या पूर्ण हातीमध्ये कुत्र्यांच्या चावामुळे, कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे 5 जीव गेलेले आहे. याला पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार आहे. नगर शहराचे रस्ते, नगर शहरामध्ये जे पाळीवचे कुत्रे किंवा जे रस्त्यावर जे कुत्रे असतात सर, याने जो हौदोष मारलेला आहे त्याचे खरं तर आपण बरेच जण साक्षर आहे. सर, आपल्याला एक घटना आठवत असेल की 4 वर्षापूर्वी 15 ऑगस्टला त्या कुठी भागामध्ये अक्षरशः एका कुत्र्याने एका गाईच्या वासराचे लचके तोडले होते आणि ते बाळ त्या गाईचं त्या ठिकाणी मेलं होतं. सगळ्या 15 ऑगस्टचा जे मी कार्यक्रम करून आपण त्याची भेट दिली होती. ही जी परिस्थिती आहे ही आजची नाही सर, फार जुनी घटना आहे, जुन्या काळापासून चालत आलेली आहे. आता खरं तर आपण नगर जिल्ह्याचे रहिवासी असल्यामुळं नगर शहराची सगळी माहिती आपल्याला माहिती आहे सर. या महापालिकेच्या पाण्याच्या गावात प्रत्येक नागरिकाचा दृष्टिकोन खूप वाईट झालेला आहे.
त्यामुळे होतं कसं की ही कामं खरं करायची असतात आपले महापालिकेचे पदाधिकारी असतात, आपण निवडून दिले आपले लोकप्रतिनिधी असतात, ज्याला आपण नगरसेवक नगरसेविका म्हणतो, हे आपल्याकडे कारणं मांडतात, आपणही त्यांना आश्वासन देत असतात. सर्वसामान्य नागरिकांना आपल्याकडून फार मोठ्या अपेक्षा नाही आहे सर. या शहरातले रस्ते, या शहराला मिळणारं पाणी, या शहराला मिळणारी स्वच्छता आणि जे नाले असतील, जे गटर असतील, ते स्वच्छ राहावे, हे चार पाच बेसिक मागण्या या शहरातल्या नागरिकांनी तर आपल्याकडून केलेल्या आहेत. नागरिकांच्या खरं तर फार मोठमोठ्या अपेक्षा असतात, त्या मोठमोठ्या शहरामध्ये आपण पाहतो. तुम्ही आम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहात की या राज्यामध्ये, या देशामध्ये अनेक मोठमोठे शहरं ही कशा प्रकारे विकसित झालेले आहेत. नाही आपण पुढं पाहतो, आपण टेलिव्हिजनवर त्याच्या जाहिराती पाहतो, त्याच्या बातम्या पाहतो, पण या शहरामध्ये खरं तर बाकीचे विषय तर खूप लांब राहिलेले आहेत. परंतु तुम्हाला खोटं वाटेल की जेव्हा बाजारपेठेतून तुम्ही जात असाल असं मलाही वाटतं, जेव्हा आम्ही जातो ना तेव्हा लोक आम्हाला काय सांगतात माहिती आहे तुम्हाला, तेव्हा तुम्ही आमदार साहेबांना सांगा ना आमच्या रस्त्यावर नीट करा. आता मला तू एक गोष्ट सांगा साहेब, आमदारांचा विषय आहे का शहरातले रस्ते काय करायचं, निवडून आलो तर हा आमदार साहेबांचा विषय नाही आहे. म्हटलं हा पालिकेचा विषय असतो, सन्मान्य नगरसेवक आपल्या जे निवडलेला असतात त्यांच्या प्रभागात हा विषय असतो. तिने नाही नाही आमदार साहेबांचे खूप जवळचे आणि तुम्हीच त्यांना सांगा आणि त्याशिवाय प्रश्न मिटणार नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जास्तीत जास्त प्रश्न मिटवायचं काम करत शहराचे आमदार साहेब करत असतात, परंतु ही प्रामुख्याने जबाबदारी आपली महापालिकेची सर. आज या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी अल्पसंख्यक विभागाचे अध्यक्ष साहेबांना जागीदार यांच्या नेतृत्वाखाली व सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व राष्ट्रवादी नगर बॉडीचे अध्यक्ष उदय सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी महापालिका अतिरिक्त आयुक्त पटरे साहेब यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की आम्ही मागं पण एक 8 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं की जे रस्ते खड्डे पडलेत त्या संदर्भात मोकाट कुत्रे, तर त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 1-2 दिवसात सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन तुम्हाला लेखी स्वरूपात किती दिवसात हे सर्व कारवाई करू याचं त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे. तर लवकरात लवकर पूर्ण नाही झालं तर आम्ही आमदार संग्राम भैया यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर एक मोर्चा काढण्यात आला. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर.